विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झालाय. अमरावती जिल्ह्यात 2,44,000 हेक्टर सोयाबीन आणि 2,66,000 हेक्टर कपाशीवर प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलंय. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी. विदर्भात देखील पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. आपण जर का पाहतोय तर रोजच विदर्भात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शेतातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होताना आता पाहायला मिळत आहे. सोयाबीन विदर्भात जर का पाहिलं तर सोयाबीन आणि कपास पिकाची मोठी लागवड केली जाते आणि याच सोयाबीन पिकावरती आता सध्या अळीनी आक्रमण केलेलं आहे. ही अळी जी आहे ही याला उंट अळी असं म्हटलं जातं. ही उंट अळी पानाचा रस शोषण करणारी अळी असं एकही म्हटलं जातं, त्यामुळे पिकात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, मी त्यांच्याकडून सुद्धा एक काही जाणून घेणार आहोत त्यांच्यासुद्धा शेतात कशाप्रकारे अळींचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. मला सांगा दादा की सध्या आता उंट अळी आपल्या शेतांमध्ये दिसत आहेत, काय परिणाम होतो याचा शेताच्या? तर ते कसं आहे आता माहिती आहे का, समजा ते उंट अळी जे आहे हे पानाला डंक मारते आणि शेंगीला बी डंक मारते आणि त्याच्यातला रस शोषण करून त्या शेंग म्हणजे पूर्ण नाहीच येऊन जाते, पूर्ण नष्ट होते. त्याच्यामुळे कसं आहे, कंपनीवाले कोराजन मारा हे मारा ते मारा हे सांगते आम्हाला, पण त्याचा काही प्रादुर्भाव होत नाही. अळीचा परिणाम तर खूप जास्त दिसून राहिला आहे पिकावर आणि त्याबद्दल अळी मारण्यासाठी जे आपण प्रयोग करत आहे कोरोजन किंवा काही काही मोठे मोठे प्रोडक्ट आहे पण ते पण फेल होत आहे या वातावरणामुळे. अळीच्यामुळे जसं उत्पन्नामध्ये खूप घट होणार आहे हे पक्क्यामध्येच आहे, कारण ही जी अवस्था आहे आता पिकायला भर यायची अवस्था आहे. भर येताना याच्यामध्ये जर आता याला यावेळेस ऊन जर भेटली तर हे पीक भरणार नाही तर हे खालीच राहणार. जास्त पाऊस देखील उत्पन्नाला सध्या घातक ठरताना आपल्याला दिसतोय. कॅमेरामॅन विनेश बेलसरेसह छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती.